बाबा वैभव खूप चांगला मुलगा आहे, मी त्याच्याबरोबरच लग्न करणार आहे, नाहीतर? वडील मुलीचे हे शब्द ऐकताच काही क्षणासाठी सुन्न झाले. मग शांत झाल्यावर तिला बोलले, ठीक आहे, परंतु मी तुझ्या बरोबर येऊन त्याच्या आधी परीक्षा घेणार आहे, तेव्हाच तुझे लग्न वैभवशी करून देईल. सांग, ही अट तुला मंजूर आहे का? मुलगी अडखळत बोलली, हो मंजूर आहे. मला या जीवनात वैभव सारखा जोडीदार भेटणे अशक्य आहे. तो तुमच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो, तुम्ही नाही ओळखत वैभवला. दुसऱ्या दिवशी नेहा जेव्हा वैभवला भेटली तेव्हा तिचे तोंड उदासीने बारीक झाले होते. वैभव हसत तिला बोलला, काय झालं स्वीटहार्ट, इतकी उदास का आहेस तू? हसून दाखव, नाहीतर मी माझा जीव देईन. नेहा वैतागून बोलली, वैभव चेष्टा पुरे झाली, बाबांनी आपल्या लग्नासाठी नकार दिला आहे, आता कसं होणार? वैभव हवेत बोलणे उडवत बोलला, आता काय होणार, घरातून पळून जाऊयात आणि कोर्ट मॅरेज करून पुन्हा परत येऊयात. नेहा त्याला मध्येच टोकत बोलली, परंतु हे सर्व करण्यासाठी पैशांची गरज लागेल, तू व्यवस्था करणार आहेस का? हो, बस एवढेच ना, मी पैसे काय तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकतो, परंतु यावेळी मात्र माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि कदाचित घरातून पळून गेल्यानंतर आपल्याला काही दिवस हॉटेलमध्ये लपून राहावे लागू शकते, त्यामुळे तू असं कर, तुझ्याकडे घरातील जेवढे पण सोने चांदीचे दागिने हाती लागतील तेवढे घेऊन ये आणि तू उद्या घरातून येताना असं सांग की तू कॉलेजला चालली आहेस आणि आपण येथून पळून जाऊयात. हे ऐकून नेहा भुळीहून बोलली, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जर आपण हे पाऊल उचलत तर यामुळे माझी आणि माझ्या घरच्यांची खूप बदनामी होईल. वैभव काही विचार न करता बोलला, बदनामी ती तर होतच असते, तू याची काळजी नको करूस. वैभव अजून पुढे काही बोलणार तेवढ्यात नेहाने त्याच्या उजव्या गालावर जोरात चापट ठेवून दिली आणि चिडून बोलली, प्रत्येक गोष्टीमध्ये जीव द्यायला तयार आहेस, पण तुला याची जरा सुद्धा काळजी नाही की जिच्यावर तू प्रेम करतोस तिची आणि तिच्या परिवारातील सदस्यांची समाजात बदनामी होईल आणि तू इथे प्रेमाचा दावा करतोस? मूर्खा, तू एवढे लक्षात घे की मी त्या अंधळ्या प्रेमिकांमधील नाही जी वडिलांच्या इज्जतीचे तुकडे तुकडे करून ऐश करत फिरेल आणि माझी कोणती स्वप्न खरी होतील जेव्हा माझे घरचे मी पळून गेल्यानंतर विष पिऊन आपला जीव देतील? मी माझ्या वडिलांची इज्जत धुळीत मिळवत तुझ्यासोबत पळून आले तर माझी समाजात आणि सासरी खूप इज्जत राहील, बरोबर ना? ते मला आपल्या डोक्यावर बसून ठेवतील आणि स्वप्नांचे जग तर समाजापेक्षा वेगळं असेल, आपल्याला तर याच समाजात राहायचे आहे ना? पळून जाऊन आपण काय आकाशात राहणार आहोत का? आहे का याचे काही तुझ्याकडे उत्तर? मागून टाळ्यांचा आवाज ऐकताच वैभवने वळून बघितले तेव्हा तो काही ओळखू शकला नाही. नेहा धावत त्यांच्याजवळ गेली आणि अश्रू पुसत बोलली, बाबा तुम्ही खरे बोलले होते, हे प्रेम नाही केवळ एक जाळ आहे ज्यामध्ये फसून माझ्यासारख्या हजारो मुली आपले जीवन नष्ट करून घेतात. अगदी बरोबर बोललीस मुली. तेवढ्यात बाबांनी वैभवची मान पकडली आणि बोलले, मुली तुला अजून हे नाही माहिती की याचे खरे नाव वैभव नसून वसीम आहे. हे सर्व तू पोशाख गंध बघत आहेस ना, तो फक्त एक दिखावा आहे जो तुझ्यासारख्या भोळ्या मुलींना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी याचा वापर हे लोक करत असतात. देवाचे लाखो आभार आहे की तू मला वेळेवर सांगितलेस, नाहीतर? असे बोलत बाबांचे डोळे भरून आले. नेहा या नव्या माहितीमुळे आश्चर्यचकित झाली होती आणि तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू येऊ लागले आणि ती बाबांना बोलली, मला माफ करा बाबा, आता मी यापुढे अशी कोणतीच चूक करणार नाही आणि आता मी माझ्या सर्व मैत्रिणींना आणि समाजाला यासारख्या राक्षसांपासून वाचवण्याचे काम करेन. तुम्ही याला पोलिसांच्या ताब्यात द्या. बाबांना आज आपली मुलगी मोठी आणि समंजस झाल्याची भासत होती. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ बघून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ संदर्भातील तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवत रहा आणि अशाच प्रकारच्या प्रोत्साहित करणाऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सुद्धा फॉलो करा.